गुग्गुस शहरात निर्माण झालेल्या विविध समस्या आणि त्यामागील माविया सरकारच्या उदासीन धोरणांमुळे रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेतली. गुग्गुस येथील राजीव रतन चौकातील रेल्वे फाटक जवळील रस्त्याची दुरुस्ती, रस्त्याचे दुतर्फीकरण, सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग वाढवणे, शहरालगतच्या बायपास रस्त्याची उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून रस्ता सुरू करणे आणि दुसऱ्या टप्प्याची पाहणी करणे अशा अनेक प्रश्नांसह शहरात वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करण्यासंदर्भात या ठिकाणी सविस्तर चर्चा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. येत्या 17 ऑगस्ट रोजी गुग्गुस येथे भेट देऊन या परिसराची पाहणी करून प्रत्यक्ष कामाचे नियोजन तयार करावे असे निर्देश बैठकीदरम्यान नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वेकोलीचे अधिकारी, RDC चे अधिकारी यांना दिले. बघूया त्याविषयी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लायू चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. गुग्गुसच्या प्रश्नांबद्दल काल भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते देवरावजी यांनी त्वरित बैठक आयोजित करावी अशी सूचना केली. आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सोबत रेल्वे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, RDC व इतर शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं. 17 तारखेला 10 वाजता हे सर्व अधिकारी टीम तयार करून पाहणी करतील. रस्त्याची दुरुस्ती असेल, रस्त्याचं नूतनीकरण असेल, ओव्हरब्रिज जो ROB आहे त्याचं काम वेगाने पूर्ण करायचं असेल, किंवा त्या ठिकाणी जी कोळसा भरलेली रेल्वे किंवा इतर ट्रेन जातात त्या अतिशय मंदगतीने जातात, कधी वजन जास्त असेल तर पुन्हा पुन्हा ती ट्रेन तिथं थांबून लोकांना ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण करते. यासोबत बायपासमध्ये एका शेतकऱ्यांनी तो बायपास गेले अनेक वर्ष अटकवून ठेवला आहे. रस्ते अतिशय वाईट अवस्थेत आहे, मोटरेबल नाही. या सर्व विषयांचा सर्वंकष अहवाल ते देतील आणि 21 तारखेला या संदर्भामध्ये योग्य नियोजन करून एका टाईम बाउंड कार्यक्रमाच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवून गुग्गुसकर जनतेचा जो त्रास होत आहे या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीने गुग्गुसकर जनतेच्या सोबत आहोत. यासाठी CGM WCL हेही या बैठकीला उपस्थित होते, त्यांनाही काही सूचना करण्यात आल्या आहे. आणि या दृष्टीने जो निधी लागेल तो निधी खर्च करून या ठिकाणच्या जनतेचे प्रश्न, समस्या, ट्रॉफिकची समस्या सोडवण्यासाठी आम्ही शक्ती